नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। नीरज चोप्रानं गोल्ड मेडल मिळवून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली आणि पहिल्यांदाच ट्रॅक अँड फील्ड प्रकारामध्ये भारतानं गोल्ड मेडल पटकावलेलं आहे। यंदा भारताच्या ऑलिम्पिक पटूंनी सर्वात जास्त म्हणजे 7 पदकं जिंकलेली आहेत। खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सर्व भारतीयांना कौतुक आहेच, अभिमान आहेच। आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकदार कामगिरी करत असताना खेळाडूंच्या काही व्यथा मात्र कायम आहेत। मूलभूत सुविधांच्या अभावामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरती परिणाम होतो आणि सरकार दरबारी उपेक्षा येते। क्रिकेट वगळता इतर खेळांबाबत असलेली अनास्था आणि त्यामुळे इतर खेळ हे देशात बहरूच शकलेले नाहीत, याचाच आढावा आपण घेणार आहोत आमच्या आजच्या वृत्त मालिकेतून। तर आपण संपूर्ण राज्यभरातूनच एकंदरीत आढावा घेणार आहोत। क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा अनेक असे खेळ आहेत की ज्यांना म्हणावा तसा वाव मिळत नाही, त्या खेळाडूंना म्हणावे तशा सुविधा त्यांना उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी ते खेळाडू मागे पडतात अशी स्थिती आहे। आपण थेट मुंबईमध्ये जाऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, ज्या वेळेला नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली त्यानंतर आपण शिवाजी पार्क मधल्या काही खेळाडूंची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती। अगदी मुली खेळाडू होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलं की क्रिकेट शिवाय पण इतर खेळ आहेत, मात्र त्यासाठी सुविधा नसतात। काय या खेळाडूंचं म्हणणं आहे? खरं तर टोकियो ऑलिम्पिक्स असेल किंवा इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जेव्हा भारताचे खेळाडू उत्तम कामगिरी करतात त्यानंतर वारंवार असे विषय चर्चित येतात की खेळाडू जे आपल्या देशामध्ये असणं अपेक्षित आहे त्यांच्याकडनं जी कामगिरी आपल्याला अपेक्षित आहे त्यासाठी सरकार किंवा एकूणच जी समाजाची मानसिकता आहे ती कशा पद्धतीनं काम करते। सध्या माझ्यासोबत काही स्पोर्ट्समन आहेत, काही कोचेस आहेत, काही विद्यार्थी आहेत की जे भारताला एक चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे मेडल्स मिळावेत किंवा वेगवेगळ्या खेळांना सुद्धा तितकंच महत्त्व मिळावं यासाठी प्रयत्न करतात। सर, खरं तर क्रिकेट असेल किंवा काही ठराविक फुटबॉल असेल अशा काही ठराविक खेळांना जे ग्लॅमर मिळालेलं आहे ते ग्लॅमर इतर अनेक खेळांना मिळालेलं नाही आहे। आणि सध्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये आपण बघितलं तर जे मेडल्स मिळतात हे चांगलीच गोष्ट आहे, परंतु पुन्हा एकदा विषय चर्चेत आला आहे की मुळातच भारतात खेळाडू किंवा एकूण स्पोर्ट्ससाठीचं वातावरण कसं आहे। बेसिकली आता आपला भारत हा एक डेव्हलपिंग नेशन आहे आणि याच्यामध्ये आता सध्या स्पोर्ट्स आपण इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये डेव्हलपमेंट पाहतोय, त्यामध्ये जसे आपण नाव घेतलं की टेनिस, फुटबॉल हे इंटरनॅशनल लेवलवर खूप इस्टॅब्लिश स्पोर्ट्स आहेत आणि त्यांचा भारतात अजून तेवढा प्रचार झाला नाही आहे। म्हणजे कसं आहे, फाउंडेशनमध्ये आपल्या खेळ म्हणजे शालेय अभ्यासक्रमात घ्या किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घ्या, ह्या गोष्टीमध्ये हे खेळ नाही आहेत, त्यामुळे त्यांचा विकास होत नाही आणि त्यामुळे तिथे खेळाडूंचा सहभाग किंवा पार्टिसिपेशन, आज तुम्ही क्रिकेटशी जर कम्पॅरिझन कराल की तिथे रॉ लेवलला म्हणजे बेसिक फाउंडेशन लेवलला पार्टिसिपेशन खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यानंतर मग जे इतर खेळांना म्हणजे हे जे इंटरनॅशनल स्पोर्ट्स आहेत किंवा जे बाह्य देशातील खेळ आहेत त्यांच्यामध्ये खेळाडूंचा सहभाग नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याकडे खेळ खेळताना काय काय अडचणी असतात किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर, कारण आपण बऱ्याचदा बघितलंय की एक मेडल मिळाल्यानंतर जे ग्लॅमर मिळतं त्यानंतर त्या खेळाला महत्त्व मिळतं, जसं बॅडमिंटन असेल किंवा इतर अनेक खेळ, परंतु बाकी खेळ मात्र मागे राहतात किंवा काही वेळेला खेळाडूंची सुद्धा उपेक्षा होते। बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, त्यानंतर कोचेस, त्यानंतर पॅरेंट्सचा इंटरेस्ट आणि पॅरेंट्स स्पोर्ट्समध्ये मुलांना का टाकतील जर त्यांना त्या खेळात स्कोप नसेल तर, की आपण जर मुंबई शहर पाहाल 2 कोटी आपली पॉप्युलेशन आहे त्या अनुषंगाने आपण जर स्विमिंग पाहाल तर आपल्याकडे फक्त 7 किंवा 8 BMC पूल आहेत किंवा प्रायव्हेटली अजून एक 20-25 असतील, मग त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना सहभाग करायला मिळतोय, मग त्यातून आपण कशी अपेक्षा ठेवू शकतो की आपल्याकडे स्विमर्स तयार होतील। आज ऑलिम्पिकला फक्त आपल्याकडे 3 स्विमरनी पार्टिसिपेट केला 130 करोड पॉप्युलेशनमध्ये, तर हे पहिलं गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर कोचेस आणि त्यानंतर मग पॅरेंट्स इंटरेस्ट घेऊन डेव्हलप करतील। तर राज्य शासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं डेव्हलप करा, कोचेस साईड बाय साईड डेव्हलप होतीलच आणि त्यानंतर मग पालक सहभाग होतील म्हणजे विद्यार्थी सहभाग होईल। खरं तर मेडल्सची जेव्हा कौतुक होतं तेव्हा आणखीन एक मुद्दा समोर येतो की आणखीन आपल्याला जिंकायचं आहे, दिल मांगे मोर अशी परिस्थिती असते। बरोबर आहे, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला असं असतं की आपल्याला आणखी मेडल्स हवेत, कारण आपल्याला आत्तापर्यंत फक्त 7 मेडल्स मिळतात। येस, डेफिनेटली की आपल्या जे खेळाडू आहेत ते चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत, पण टोटल जे इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे ते अजून मिळत नाही आहे, कारण जसं चायना किंवा अमेरिका ते मेडल्स लिस्टमध्ये जे अप्पर हँड आहेत
त्याप्रमाणे आपल्याला मिळत नाही आहेत ही फक्त थोडीशी खंत आहे. पण डेफिनेटली काहीतरी करून मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली राज्य शासन म्हणा किंवा आपलं राज्य सरकार आहेत किंवा केंद्र सरकार आहेत ते या दृष्टीने काहीतरी विचार करतील आणि त्या दृष्टीने आपल्याला आणखी मेडल्स मिळतील ही अपेक्षा आहे. मैत्रिणी, तू सुद्धा यंग आहेस, शाळेमधनं तू वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असते, खरं तर तुझ्या डोळ्यासमोर पण ध्येय असेल की आपल्याला मेडल जिंकायचं आहे? हां, तर मी पण सातवीतली मुलगी आणि शाळेने जर शाळेला जर अपॉर्च्युनिटीज मिळाले गव्हर्नमेंटपासून की मुलांना ट्रेन करू शकतो तर आम्हाला पण स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला जाऊ शकतो खेळायला आणि मेडल्स विन करू शकतो. तुम्ही पालक म्हणून काय सांगाल, कारण मुलांना घडवण्यामध्ये आणि एक जी मैदानात कमी आणि अभ्यासात जास्त दिसणारी आपली भारतातली अनेक मुलं असतात ती मानसिकता कुठेतरी पालकांनी बनवली आहे का? सर्वात पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की इंडियाला आज जेवढे मेडल्स मिळाले आहेत तर सर्वांकडनं अभिनंदन आणि असेच मेडल्स मिळत राहावे ही सर्वांना पालकांची पण अपेक्षा असते आणि सगळ्यांची अपेक्षा आहे. पण त्याच्याकरता आपल्याला ज्या गोष्टी शाळेपासून ज्या सुरुवात करायला पाहिजे म्हणजे स्पोर्ट्स करता तर हे एक वेगळं डिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण वेस्टर्न कंट्रीज म्हटलं, अमेरिका म्हणा किंवा चायना म्हणा किंवा जपान, ह्यांच्या इथे लहान मुलांना एकदम लहान वयातच त्यांना ट्रेनिंग आणि हे सुरू केलं जातं. त्याच्यामुळे ज्या वेळेला ते 8 ते 10 वर्ष ते पूर्ण तयार होतात. आज बघितलं 13 वर्षाच्या मुलांना जिमनॅस्टिक्समध्ये म्हणा ह्याच्यामध्ये मेडल्स का मिळत आहेत, कारण त्यांचं ट्रेनिंग हे खूप अगोदर सुरू होतं. तर आपल्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं म्हणजे गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंटने म्हणा, करणं खूप गरजेचं आहे. पण आता शक्यता वाढलेली आहे, कारण आता जेवढे मेडल्स आपल्या इंडियाला मिळत आहेत जे पूर्वी नाही मिळायचे, त्याच्यामुळे आमची ही अपेक्षा आहे की बेसिकली गव्हर्नमेंटने पुढचे स्टेप्स लवकर घ्यावे आणि मुलांसाठी काहीतरी करावं. नक्कीच. तर श्वेता, आपण बघतोय की सर्वसामान्यांप्रमाणे स्पोर्ट क्षेत्रातील अनेकांची अशीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं आत्ता हे यश मिळालेलं आहे हे यश अधिक द्विगुणित करण्यासाठी ज्या सोयीसुविधा आणि ज्या मदतीची गरज आहे खेळाडूंना आणि स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या प्रकारांना ती देणं गरजेचं आहे. श्वेता, बरोबर आहे. सुस्मिता, आपण मुंबईतल्याच नाही तर राज्यभरातल्या अशा काही खेळाडूंची त्यांच्या कोचेसची मतं जाणून घेणार आहोत. काय नेमकी स्थिती आहे, त्या कोणत्या कोणत्या सुविधांचा त्यांच्यासाठी